हाय फ्रेंड्स, नमस्कार. सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशी तक्षला आंघोळ घालते. तक्ष आता झाला आहे 11 महिन्याचा. तर 11 महिन्याचा तक्ष झाल्यानंतर तक्ष आंघोळीसाठी खूप परेशान करतो, साहजिकच आहे. तुमचं पण बेबी मोठं होत असेल तर तुम्हाला अनुभव आला असेल की बाळ किती त्रास देतं आंघोळीसाठी, किती रडतं आणि त्याला पाणी अंगावर घ्यायचं म्हटलं की जीवावरच येत असतं. पण मी ज्या प्रकारे बाळाला आंघोळ घालते ना, तशी तुम्ही घाला. बघा तुमचं बाळ कसं हसत हसत तक्षसारखं आंघोळीला तयार होईल आणि आंघोळ करताना सुद्धा रडणार नाही. चला तर मग बघूयात मी तक्षला कशी आंघोळ घालते. तर सर्वप्रथम आंघोळ घालण्यासाठी बाळाला हवं असतं ते म्हणजे बाथटब. तर अशा प्रकारे एक बाथटब तुम्ही घ्या, म्हणजे कलरफुल किंवा दुसरं प्लास्टिकचं वगैरे पण बाथटब असते मार्केटमध्ये. आपल्याला जे हवं आहे जसं हवं आहे तसं मी हे घेतलं, मला हे आवडतं कारण याच्यामध्ये जे कलर असतात ते बाळाला अट्रॅक्ट करतात. बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं तसं त्याला कळत असतं की कलर वगैरे वेगवेगळे रंग दिसले की बाळा त्याच्याकडे अट्रॅक्ट होतं. म्हणून अशा प्रकारे मी घेतलं आणि त्याच्यात पाणी टाकून कोमट पाणी टाकायचं आणि बाळाला ठेवायचं. सोबतच काही खेळणी टाकायची जेणेकरून बाळ त्या खेळण्यामध्ये एंगेज होईल, बाळ त्याच्याशी खेळत बसेल आणि आपल्याला आंघोळ घालू देईल. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला आंघोळ घालताना तुम्ही सर्वप्रथम बाळाच्या हातापासून सुरुवात करा. डायरेक्ट तोंडावर किंवा डोक्यावर पाणी टाकू नका. हात आणि पोटाचा एरिया झाल्यानंतर तुम्ही बाळाच्या पायाला साबण लावून हलके हाताने चोळा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की बाळाला आंघोळ घालताना आपण बाळाला असं रगडायचं नाही किंवा साबण लावून जास्त घासायचं नाही, कारण बाळाची स्किन असते ना ती खूप नाजूक असते. म्हणून बाळा हलके हाताने साबण लावून चोळा, बाळाचे पाय स्वच्छ धुवा. बाळाच्या जे बोटं असतात त्याच्यामध्ये मळ जाऊन बसू शकतो, पायाची जी बोटे असतात ती सुद्धा स्वच्छ करा. नंतर तुम्ही बाळाच्या पाठीला साबण लावा. तक्षला बघा किती मज्जा येते आहे पाण्यात खेळायला. तक्षला असं वाटतंय की उभं राहावं. आता पाठीला साबण लावून झाल्यानंतर पाठीला व्यवस्थित चोळून घ्यायचं. सोबतच हातांना पण एक हाताने चोळून घ्या, म्हणजे कसं मळ राहिलेलं असेल तर निघून जाईल. त्याच्यानंतर आता वळूयात आपण बाळाच्या डोक्याकडे. तर बाळाच्या डोक्याला पाणी टाकायचं तर फार काळजीपूर्वक असा एक आडवा हात लावावा लागतो जेणेकरून बाळाच्या डोळ्यात पाणी जाणार नाही. तर मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या कॅप्स अवेलेबल असतात, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण मी बाळाला हात लावूनच डोक्याला पाणी टाकत असते. आणि त्याच्यानंतर वेळ आली आहे बाळाच्या डोक्याला शॅम्पू लावण्याची. तर तुम्ही बेबी शॅम्पू कोणता वापरताय? मी वापरते तो आहे हिमालयाचा बेबी शॅम्पू. तर तो शॅम्पू बाळासाठी मस्त आहे, मला आवडतो, तर मी तो तक्षसाठी वापरते. आणि अशा प्रकारे हलके हाताने बाळाच्या हेडला केसांना तुम्ही शॅम्पू लावून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण शॅम्पू टाकणार आहे तर लगेचच तुम्ही पाणी टाका, जास्त वेळ ठेवू नका. कारण ते शॅम्पूचे जे फेस आहे किंवा जो फोम आहे तो डोळ्यात जाऊ शकतो आणि बाळ एकदमच रडायला लागतं. म्हणून हे फार काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. बाळ बघा 11 महिन्याचं झालं आहे, त्याच्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी समजतात, हात वगैरे बाजूल करायच्या आणि लगेच रडायला लागतं. म्हणून हे फास्ट करायचं आणि बाळाच्या डोक्यावरून पाणी टाकल्यानंतर लगेच तुम्ही त्याचे डोळे चोळून घ्या. म्हणजे थोडंफार जर साबण वगैरे किंवा शॅम्पू त्याच्या डोळ्यामध्ये गेला असेल तर लगेच साफ करून घ्या, म्हणजे बाळाला त्रास होणार नाही आणि बाळ रडणार नाही अशा प्रकारे. आणि बघा झाली बाळाची आंघोळ. अशा प्रकारे आता स्वच्छ पाण्याने बाळाला परत परत 2-3 मग आहेत ते बाळाच्या डोक्यावरून टाका. थोडं बाळाचं नाक साफ करा. बाळाचं नाक साफ करताना जास्त फार रगडू नका. बाळाचं नाक असतं तो खूप सेन्सिटिव्ह एरिया असतो आणि सेन्सिटिव्ह एरियामध्ये जर बाळाला जास्त रगडलं तर बाळ खूप रडतं आहे. अशा प्रकारे बाळाला उभं करून तुम्ही त्याचे पाय वगैरे चोळून घ्या. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला डायपर लावून आंघोळ घालू नका. मी व्हिडिओ शूट करते म्हणून बाळाला डायपर घातले. अशा प्रकारे झाली तक्षची आंघोळ. बघा तक्ष किती हॅपी आहे आंघोळ करून, थोडासुद्धा रडला नाही. तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला आंघोळ करताना मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. बाळाला थोडा वेळ पाण्यासोबत खेळू द्या. बाळाला पाण्यासोबत खेळायला फार आवडतं कारण पाण्यासोबत त्यांना टच केल्यानंतर एक वेगळं सेन्सेशन जाणवत असतं आणि ते जे सेन्सेशन असतं ते बाळांना खूप आवडत असतं. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मायसेल्फ तक्ष चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.